मला शिक्षा केली होतीस ना, तू का खाली झोपायला आलीस? एक तर माझा नवरा येणार 4 दिवसांसाठी, ते बी एवढ्या लांबन, मग मी कशाला स्वतःला शिक्षा करून घ्यायची? अरे वा, चला आता जाऊ द्या मला, आज लई काम आहेत, आज लग्नाची बोलणी होत आहे, त्याची तयारी काय कमी असते बे? घरातल्या लोकांच्या आनंदासाठी हे लग्न आपण मान्य करू, पण तू लगेच मान्य केलंस, जरा सुद्धा विचार केला नाही. मला माहिती जिथले ह्या लग्नाला होकार द्यायला तुला किती अवघड गेलं असेल ते, पण तरी बी तू मान्य केलंस. थँक्यू. आओ, थँक्यू कशाला म्हणताय? आपल्या घरासाठीच घेतलेला निर्णय आहे ना यो. मी आपल्यासाठी हो म्हणलं, आपल्या घरासाठी. चला आता आवरा तुम्ही, मी बाहेर जाते. जी जी, आणि काय करायचंय? अगं बाई, तू आलीस वे. ही धर शीतल, आतला ती पोय तेवढं हिथं आणून ठेव बर का. हा, आणि तेवढं झालं की कपाट नीट लावून घे. हा, आणि दारातलं पाय पुसणं लय घाण झालंय बघ, तेवढं बदल. हा, आणि दारांची सगळ्या तोरणं तेवढी बदलून टाक, आणि लवकर लवकर आवर बाई, आत्ता पाहुणं येतील बघ. आवर आवर. मम्मी कशी दिसते मी? अग पया, कसली गोड दिसते माझी लेक, तुझी तर दृष्टच काढाविषयी वाटते बघ. शीतल, तू घे पोहे करायला. थांब शीतल, अग मी पण येते, तेवढा तुला हातभार लागेल माझा. चल तुला कांदा कापून देते, चल. रामकृष्ण, सगळं आहे ना ते व्यवस्थित? होय बाई, हाय की. बस एवढं मोकळा वाटतोय ना ग. आजचा चान्स आहे बघ त्या शीतलीकडनं दागिने परत मिळवायचा. तोंड बघ अर्षद, ते देते तुला. तूच बघ नीट. अगं नाही ना तिनं दागिनं परत आणून दिलं तर नावाची पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष नाही मी. अजिंक्य. काय मम्मी? नाही काय नाही. काय झालं बोलला की मम्मी? नाही नाही काय नाही, जाऊ दे. मामी काय झालं बोलला की? आओ, तुमच्याशी कस बोलायचं काहीच मला कळना झालंय बघा. मला तर कस्तरच वाटतंय. नाही राहू दे बाई, काय नाही. काय ते स्पष्ट बोला बघू. नाही म्हणजे जयश्रीला बघायला आज आई साहेब येणार आहेत ना. मामी तुमच्या मनात नेमकं काय ते सांगा मला. माझं एक काम होत तुमच्याकडे. बघा म्हणजे तुम्हाला जमलं तर. अहो असं का करताय मामी, सांगा की तुम्ही. शीतलकडे वंचनचे दागिने आहेत का? नाही. ती देताल का आजचे दिवस? म्हणजे जयश्री घालेल. अगदी त्याचं काही भाडं असेल का? नाही तर मी देते तुम्हाला. असं का बोलतोय तुम्ही? शीतल दागिनं देणार नाही ना म्हणून म्हणलं. आजच्या दिवशी तरी माझ्या पोरीचा गळा भरलेला दिसला तर जरा कुठं आपण त्यांच्या तोला मोलाच वाटू. अगदीच लंकेची पार्वती नको दिसायला माझी पोरगी. माझं बी दागिनं देणार आहे मी तिला घालायला, पण वाटलं तर शीतलचं वंचनच बी द्या. आजच्या दिवशी जेडीने दागिने घातले तर चांगलंच आहे की. आणि शीतला बी काय हरकत नसेल बघा,
मी बोलतो तिला, थांब आणतो दागिने. आणि हा जरा लवकर आणा बर का, आता पाहून येतील. कसली ना आलाय किस ग चेडी, तुझ्या काय जीवला हाडबीड आईला असं बोलतीस मी. नाही तर काय, अग भाड्याने दागिने देत का म्हणली बाय. अग सारे इमोशनल केलं, कसा चट गेला का नाही दागिना आणायला. शितले माझ्या कपाटातनं दागिनं घेऊन गेलीस ना, आता ज्या हातानं घेऊन गेलीस ना त्याच हातानं माझ्या हातात आणून देतीस का नाही बघच. दागिने पाहिजे होते. दागिने? अग आईचे दागिने आणि तुझे बी. आमच्या दोघींचे बी होय. कशाला पण जेडीला बघायला हर्षवर्धनची आई येणार आहे ना, तिच्या गळ्यात काहीतरी असलं म्हणजे आपली इज्जत जाणार नाही, म्हणून आत्ता पुरती ना दागिने तिच्या गळ्यात असलेलं बरं. तुझे आणि आईचे दागिने आज तिला घालले म्हणजे कस भयाच्या आईसमोर जरा व्यवस्थित वाटेल, मग आम्ही तुला परत देतील. म्हणजे मलाच असं वाटतंय. तुम्हाला असं वाटतंय का मामींना असं वाटतंय? मामीने जरी सुचवलं असलं तरी ते का चुकीच बोलतात का? आपल्या पुरीसाठी काही कमी पडू नये म्हणून त्यांना काळजी वाटते. तुम्हाला तर का नाही काय बी कळत नाही बघा. अहो जरा तरी विचार करा की आता एवढे सगळे दागिने त्यांच्या गळ्यात घातले तर समोरच्यांना काय वाटेल, लग्नात द्यायला ठेवले तसंच वाटेल ना. अहो तुम्ही काय मामीना साधं सुद्धा समजलात वय, माझ्याकडनं सगळे दागिने काढून घ्यायचे ना म्हणून चाललंय त्यांचं सगळं. असं काय म्हणते शितले, अगं आजच्या दिवसाचा तर प्रश्न आहे ना, निवडून मला काय म्हणत माहिती द्या, एका दिवसात भाडं देते म्हणून. भाडं देतात शितले, एक दिवस द्यायला काय जाते तुला, तुला ना विश्वासच नाही माझ्यावर, माझ्यासाठी तरी देशील का? माझ्यापेक्षा दागिने महत्वाचे आहेत. तुमच्यापेक्षा कुठला बी दागिना महत्वाचा नाही मला. बर जा तुम्ही, देते मी मामीना दागिने. नक्की ना? देते म्हणलं ना. हा मामी दागिना पाहिजेत वय तुम्हाला. थांबा देतीच. पुष्पे आवरले का सगळं? वय वय आवरले बघा, सगळं आवरले, जेडीच बी आवरले. पण तरी पण बघ काय राहिलं नाही ना. अहो काय सुद्धा नाही राहिलं. जयश्री हे घ्या दागिन. शीतल अग हे काय एवढे दागिने कशाला बाहेर काढलेत? अहो कशाला म्हणजे जयश्रींसाठी. जयश्री हे घ्या, नाहीतर थांबा मीच घालते तुम्हाला. अगं पण एवढे दागिने कशाला? अहो मामा असं काय करताय, आता त्यांचं घरानं एवढं मोठं आहे त्यांना बी कळलं पाहिजे ना की आपण बी काय कमी नाही. आणि ही काय काढलंस मधीच? हे माझं नाही मामींचं म्हणणं आहे. पुष्पे अगं तुला जरा तरी अक्कल आहे का नाही? अगं कशाला तिला एवढं सोनं घालायला होती आज? अगं जरा विचार कर, आज जर त्यांनी सोन्यानं मडलेली एवढी पुरगी बघितली तर त्यांच्या तोंडाला पाणी सुटल. अगं अजून मागण्या वाटतील त्यांच्या, डोसक्यात काय येते की नाही तुझ्या? नाही तर काय, आता दाखवतानाच एवढं सोनं घातलं तर लग्नात अजून घाला म्हणतील. समाधान्या तुला एक सांगून ठेवते बघ, पोरीचं लग्न ठरताना पोरीच्या बाण आपलं तोंड कायम बंद ठेवायचं असतं बघ. अगं जिजी पटतंय की तुझं मला. शीतल तिला काय एवढं मडवायची गरज नाही, जाते दागिने आत घेऊन जा, जिथं होते तिथं ठेव. मामी आता तुम्हीच सांगा, आता तुम्ही म्हणलात म्हणून मी सगळे दागिने घेऊन आले, पण आता जिजी आणि मामा असं म्हणतात तर. नाही नाही जा जा ठेव जा, आज ठेव जा जा, तिनं सांगितलं तू घेऊन आली. हम्म
बोलत काय बसली? आपण आवरायला घेऊयात, चला. समाधान, थांब, मी पण तुला आवरू लागायचे. मम्मी, आता तू ठरवल्याप्रमाणे काही बी होत नसते बघ. ती शीतल तुला तर आता पक्का गोट्यातच झोपणार आहे बघ. अगं दमकी जरा, मला आज काय बोलताना हे आलं. तुला असं किती दिसती दागिनं तिच्याकडे ठेवती ना, बघूच. समाधान, अगं बोलत काय उभं राहिलाय? पाहुणे आलं वाटत. अरे झाली का तयारी? पाहुणं वेळ कोण नाही, आम्ही चालोय. पुष्पा, अगं झाली का तयारी? काय मदत पाहिजे का? सगळं काम झाल्यावालंय बाई तुम्ही, आता काय बी काम नाही राहिलं. नाना, बरं झालं तुम्ही आल्यात. माझ्या समाधानाला तेवढाच आधार वाटेल बघा. म्हणून तर आलोय. मामा, सगळं रेडी ना? होय. मग या न्याय साहेब निघालेत, येतीलच इतक्यात. बर बर. नमस्कार, या आई साहेब. रामकृष्ण हरी. आमच्या गरीबाच्या घरी पहिल्यांदाच आलाय म्हणा तुम्ही. तुमच्या एवढं मोठं नाही पण साधच आहे. या सोफ्यावर बसायचं का? मी आपल्या मळ्यातल्या किसनगड्याकडे असाच आहे ना सोफा? आई साहेब. हर्षवर्धन बसा. जेडे बस बस. आई साहेब, कसा झाला तुमचा प्रवास? इथे इथे कसला आलाय प्रवास? आव नाही तसं नाही, आता ते पुण्यावरून आल्यात ना, म्हणून तो प्रवास कसा झाला असं म्हणलं मी. उत्तम झाला की. बर, काय घेणार तुम्ही? शीतल, जाग, पाणी आण जा. पाणी तरी घ्या की. तुम्ही काहीच का बोलणं झालायचा? काय बोलू, एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी येऊन बसलीये, धन्य झाले. आता काही बोलायची इच्छाच नाही उरली मला. माझा मुलगा पडला साधा बोळा, त्याला लोकांची काळजी. आता मी नव्हते इथे तर काय, लोक त्याचा फायदाच घ्यायला बसले. आवाज काय बोलताय तुम्ही? नाही तर काय म्हणू. आधी एकदा असंच झालंय, गावातल्या ज्या लोकांची आमच्यासमोर लायकी पण नाही पण चार लोक चांगलं म्हणतात म्हणून अशा लोकांकडे आम्ही स्वतःहून गेलो चोरी करायला. त्यांनी काय केलं तर आम्हालाच तोंडावर पाडलं. तेव्हा झालं ते खूप झालं, आता परत तेच व्हावं अशी आमची अजिबात इच्छा नाहीये. तुमच्या मुलीला कोण करून घेणार नाही हे तुम्हाला पक्क माहितीये.
म्हणून तुम्ही तिला माझ्या पोराच्या गळ्यात मारायला निघालात. अहो, आम्ही स्वतःहून जयश्रीला लग्नाची मागणी घातली होती. अशा मुलीशी ज्या मुलीला नवऱ्याने टाकली. तुम्ही आम्हाला या लग्नाविषयी सांगितलं खरं, पण आम्ही तुम्हाला आमचा निर्णय दिला नव्हता. पण आता आम्ही तो सांगतोय. आम्हाला हे लग्न मान्य नाही. साहेब भाऊ, असं करू नका. अहो, मी तुमच्या पाया पडतो. त्या बघा, आमची काही चूक नाहीये. हर्षवर्धनच आले होते आमच्याकडे, आणि बघा त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही पुढच्या तयारीला लागलो. त्यांना तर पाहुणे रावळ्यांच्यात कळलंय. कस तोंड दाखवणार ना पाहुण्यांना. हो आई साहेब, त्या पोरीचा जात विचार करायचं. आधीच तुझ्या बाबतीत काय काय घडलंय, आणि आता परत असं म्हटलं माझ्या पुरगीने काय करावं. आई साहेब, झालं गेलं विसरून जावा, आणि माझ्या पोरीला तेवढी पत्रात घ्या, असं नका करू. आई साहेब, आम्ही आधीच माफी मागतो. आजवर आम्ही कधी तुमचा शब्द बाहेर नाही गेलो. तुम्ही म्हणाल तेच आणि तसंच करत आलो. पण आज ती वेळ आली. आज आम्ही देशमुख म्हणून शब्द दिलाय. हो, आमची तरी राहू द्या, निदान देशमुखांची तरी इज्जत राखा. तुम्हाला जर वाटत असेल की देशमुखांच्या शब्दाला किंमत आहे, तर एक काम करा. ज्या मुलीने गावासमोर आमची इज्जत घालवली, तिने आमची माफी मागावी. तर आणि तरच आम्ही या लग्नाचा विचार करू.